जालना शहरामध्ये नावाप्रमाणेच अनोखा असलेल्या अनोखा गणेश मंडळाने या वर्षी भव्य अशी राम मंदिराची प्रतिकृती सादर केलेली आहे। छत्रपती शिवाजी महाराज पुतळा चौकामध्ये या अनोखा गणेश मंडळाला पाहण्यासाठी भाविकांची गर्दी होऊ लागली आहे। त्याचं सर्वात महत्त्वाचं कारण म्हणजे या ठिकाणी असलेली 101 किलोची चांदीची गणेशाची मूर्ती। गणेश मंडळाने साकार केलेली ही मूर्ती जवळपास 6 महिन्यापासून या मूर्तीवरती काम सुरू होतं। खामगाव येथील विश्वकर्मा ज्वेलर्सकडे या मूर्तीचं काम देण्यात आलेलं होतं। 6 महिन्यापूर्वी जेव्हा निश्चय मंडळाचा झाला तेव्हा ही चांदीची मूर्ती बसवण्याची तयारी झाली। आपण पाहू शकतो की या मूर्तीमध्ये उजव्या हाताला त्रिशूल आहे, याशिवाय परशू आहे डाव्या हातामध्ये आणि एका हातामध्ये मोदक आणि एक आशीर्वाद रूपी हात या ठिकाणी गणेशाचा आपल्याला पाहायला मिळतोय। तब्बल 101 किलोची ही चांदीची मूर्ती आहे आणि वर जो मुकुट आपल्याला पाहायला मिळतोय तो जवळपास 6 किलोचा आहे। भरीव अशी ही चांदीची मूर्ती बघण्यासाठी जालनेकर भाविक या ठिकाणी मोठ्या प्रमाणावरती गर्दी करत आहेत। दरवर्षी वेगवेगळे देखावे या मंडळाकडून सादर केलेले जातात। आपल्याबरोबर मंडळाचे अध्यक्ष आहेत। दादा, मला सांगा की चांदीची मूर्ती बसवण्यामागचं काय नियोजन आता आणि ती एवढी मोठी? श्री अनोखा गणेश मंडळ का हे 8वा साल आहे। अनोखा गणेश मंडळ सभी भक्तगणों के लिए हर साल नए नए प्रयोग का आयोजित करते, तो पिछले साल ही हमारे सभी मेंबरों ने यह संकल्प लिया था कि एक अनोखी मूर्ति हमें छत्रपति शिवाजी महाराज पुतले पर बैठानी चाहिए, जो कि पूरे महाराष्ट्र में और भारतवर्ष में न हो। उसके स्वरूप ही हमने 10 महीने पहले विश्वकर्मा ज्वेलर्स खामगांव में यह ऑर्डर दिया था और उसी के कारण आज एक भव्य दिव्य आकर्षित मूर्ति जालना वासियों के लिए दर्शन के लिए लाई गई है। सभी भक्तगण दर्शन का लाभ लीजिए और अपनी हर मनोकामना पूरी करिए, यही श्री अनोखा गणेश मंडल की ओर से आप सभी को बहुत बहुत शुभकामनाएं। एकूणच आपण पुन्हा एकदा मूर्तीकडे जर आपण पाहिलं तर अतिशय सुरेख अशी मूर्ती आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे। जवळपास 90 लाख रुपये खर्चून ही मूर्ती तयार केल्याचं देखील बोललं जात आहे। दरवर्षी वेगवेगळ्या स्वरूपामध्ये गणेशाची मूर्ती या ठिकाणी सादर करण्यात येत असते आणि यावेळचं महत्त्वाचं वैशिष्ट्य हेच आहे की चांदीच्या भरीव अशा धातूने ही मूर्ती या ठिकाणी तयार झालेली आहे आणि जालनेकरांची या ठिकाणी आता गर्दी वाढलेली देखील पाहायला मिळत आहे। रवी मुंडे, एबीपी माझा, जालना। एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट।